नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कैलास तिडके, अधिवक्ता अप्लाइड सायन्स विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, कांचनवाडी पैठण रोड औरंगाबाद। आज आपण पाहणार आहोत 10वीनंतर पुढे काय पर्याय आहेत किंवा 10वी पास झाल्यानंतर नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे, आपलं योग्य रीतीने करिअर घडवण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूयात, मग 10वीनंतर उपलब्ध असलेले पर्याय सुरुवातीला आपण पाहूयात की 10वीनंतर आपल्याला पॉलिटेक्निकला जाता येतं, त्यानंतर 11वी 12वी आर्ट सायन्स कॉमर्स यामधून सुद्धा करता येतं, व तिसरा पर्याय म्हणजे ITI। तर सुरुवातीला आपण पाहूयात की 10वीनंतर पॉलिटेक्निक हा पर्याय कशा पद्धतीने योग्य आहे। यामध्ये पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम हा 3 वर्ष कालावधीचा असतो, त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 100% नोकरीची हमी आहे किंवा नोकरी मिळतेच। ती नोकरी कोणत्या स्वरूपाची असते, तर ज्याला आपण ज्युनियर इंजिनियर म्हणतो तो कनिष्ठ अभियंता म्हणून आपणास शासकीय वेगवेगळ्या विभागामध्ये किंवा खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी करता येते, स्वतःचा व्यवसाय करता येतो, म्हणजे एक सेल्फ स्टँड तुम्हाला होता येतं। व तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला उच्च शिक्षणासाठी विविध संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत पॉलिटेक्निक केल्यानंतर। तर असे अनेक फायदे पॉलिटेक्निकचे आहेत। दुसरा पर्याय आपण पाहूयात की 11वी आर्ट्स सायन्स की MCVC किंवा कॉमर्स, यापैकी कुठल्या जर तुम्ही शाखेला जर प्रवेश घेतला तर त्यानंतर याचा कालावधी असतो साधारणतः 2 वर्ष, परंतु 2 वर्ष ही कंप्लीट केल्यानंतर कोणत्याही स्वरूपाची नोकरी उपलब्ध नाहीये। याच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम 3 वर्षाचा आहे, 3 वर्षामध्ये तुम्हाला 100% नोकरीची हमी आहे। जर 11वी 12वीचं पाहिलं तर आपण या ठिकाणी साधारणतः 11वी 12वी करण्यासाठी आपण प्रचंड पैसा खर्च करतो, खाजगी कोचिंग क्लासेस आपण जॉईन करतो, व त्यामध्ये खूप मोठा पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा आपल्याला 100% नोकरीची हमी नाहीच आहे। तर यासाठी काय करावं लागतं, तर पुढील 5 वर्ष शिक्षण घ्यावं लागतं। 5 वर्ष शिक्षण घेतल्याशिवाय किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची नोकरीची हमी नाही आहे। ते सुद्धा नंतर पुढे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यावे लागतात, त्यामधूनही जर तुम्हाला यश प्राप्त झालंच नाही तर शेवटी नैराश्याची वेळ येऊ शकते। तर या सगळ्या गोष्टी 11वीच्या पुढे जर तुम्ही असा या शाखेद्वारे गेलात तर या गोष्टींची तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते। नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च शिक्षणाच्या प्रचंड संधी आहेत, परंतु पैसा आणि वेळ याचा प्रचंड अपव्यय होतो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आपण लक्षात घेतली पाहिजे की 10वीनंतर 11वी 12वी पुन्हा ग्रॅज्युएशनची 3 वर्ष व पुढे जर एखाद्याला इच्छा असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची 2 वर्ष, अशी 5 वर्ष किमान आपण त्यामध्ये वाया घालवतो, याचा कुठल्याही पद्धतीने आपणास फायदा होत नाही। त्याकरता आपण ज्यावेळेस कोणतंही क्षेत्र निवडतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फायनान्शियल कंडिशन तुमची कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामधून काही आउटपुट आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता तिसरा पर्यायाकडे आपण जाऊयात, तो म्हणजे ITI। ITI हा 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे, म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करता येतो। ITI केल्यानंतर 100% नोकरी मिळते, कारण हा एक स्किल्ड कोर्स आहे की ज्यामधून तुमचे काही कौशल्य विकसित केले जातात, परंतु यामधून जी मिळणारी नोकरी आहे ती एक कामगार म्हणून मिळणार आहे। फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झालात तर तुम्ही साधारणतः एक ऑपरेटर सुपरवायझर यापेक्षा जास्त मोठी तुम्हाला नोकरी मिळत नाही। व ITI केल्यानंतर सुद्धा पुन्हा उच्च शिक्षण हे पॉलिटेक्निकमध्येच घ्यावं लागतं। 2 वर्ष ITI केल्यानंतर पुढे तुम्हाला पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घ्यावा लागतो, त्यानंतरच तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पुढे तुमचं करिअर हे योग्यरीतीने करता येतं। तर असे काही 10वीनंतर उपलब्ध असलेले पर्याय आपल्यासमोर आहेत, आपण योग्य पर्यायाचा नेहमी अवलंब केला पाहिजे किंवा त्या मार्गाने गेलं पाहिजे, तरच आपलं व्यवस्थितरित्या करिअर घडू शकतं। त्यानंतर आपण पाहूयात की पॉलिटेक्निक म्हणजे नेमकं काय आहे, तर तंत्रशिक्षण देणाऱ्या विविध शाखांचा अभ्यासक्रम शिकवणारी पदविका म्हणजे पॉलिटेक्निक होय। म्हणजे तंत्रशिक्षणामध्ये विविध शाखा आहेत, जसं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, अशा विविध ब्रांचेस आहेत ज्या कोर ब्रांचेसमधून किंवा या टेक्निकल ज्या काही शाखा आहेत याच्यामधून तुम्हाला स्वतःचं डिप्लोमा एज्युकेशन हे पूर्ण करता येतं। आता यासाठी पात्रता काय आहे, पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेण्यासाठी नेमकं काय करावं लागेल तुम्हाला, तर 10वी पास झाल्यानंतर 3 वर्षामध्ये व 12वी विज्ञान MCVC किंवा ITI पास केल्यानंतर 2 वर्षामध्ये डिप्लोमा इंजिनियर होता येतं।
तर अतिशय सिंपल असं या ठिकाणी तुम्हाला पात्रता आहे, ती पात्रता तुम्ही पूर्ण केल्यास तुम्हाला नक्कीच पॉलिटेक्निक डिप्लोमाला ॲडमिशन घेता येईल। 12वीवर 2 वर्ष, 12वी विज्ञान MCVC ITI पास केल्यानंतर 2 वर्षामध्ये डिप्लोमा इंजिनियर होता येतं व 10वीनंतर 3 वर्षामध्ये, म्हणजे कोणत्याही प्रकारचा तुमचा वेळ वाया जात नाही। तर ही सर्व जबाबदारी आपल्या स्वतःची असते की आपण कोणता मार्ग निवडायला पाहिजे व त्यामधून आपलं करिअर घडवायला पाहिजे। आपण पाहूयात की विविध अभ्यासक्रम कोणकोणते आहेत यासाठी। तर जसं मी म्हटल्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि शेवटचा म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आपण अभ्यासक्रमाची निवड करू शकता। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम निवडीचं स्वातंत्र्य आहे। 11वी 12वीला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अभ्यासक्रम निवडीचं स्वातंत्र्य नसतं, कारण सायन्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर पर्सेंटेजचा क्रायटेरिया असतो, त्यानंतर कॉमर्सला जायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा स्पेसिफिक काही क्रायटेरिया असतो, तो फुलफिल केला तरच तुम्हाला तिकडं ऍडमिशन भेटतं। आणि आर्ट्स हे कॉमन आहे तर शक्यतो आर्ट्स फॅकल्टीकडं मुलांचा सध्याच्या परिस्थितीमध्ये ओढा अतिशय कमी आहे व आर्ट्स केल्यानंतर पुढे तुम्हाला जॉब मिळतीलच याची काही शाश्वती नाही आहे, कारण सध्याच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपण पाहतो की आपल्याकडे काहीतरी तंत्र शिक्षण असणं आवश्यक आहे, आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारची कौशल्य विकसित झालेले असणं आवश्यक आहे की ज्यामधून आपल्याला स्वतःचा रोजगार निर्मिती करता येईल, स्वतःच्या पायावर उभं राहता येईल किंवा कुठंतरी एक छोटा मोठा जॉब शोधता येईल। तर या सर्व गोष्टींचा विचार केला तर या सर्व ज्या काही डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत तर यांना आपण ॲडमिशन घेऊ शकतो। अतिशय सहजरित्या तुम्हाला कोणत्याही एका अभ्यासक्रमाची निवड करता येते। त्यानंतर आपण पॉलिटेक्निक डिप्लोमा का करावा किंवा त्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहूयात। तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कमी कालावधी, म्हणजे केवळ 3 वर्षामध्ये तुम्हाला हा डिप्लोमा पूर्ण करता येतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्कृष्ट प्रात्यक्षिक ज्ञान मिळते, म्हणजे जे काही तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो ते अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व बेसिक नॉलेज तुम्हाला मिळतं। उदाहरणार्थ उद्या तुम्ही जर जाऊन कुठला एखादा बिझनेस करायचा ठरवला किंवा स्वतःचं काही एखादं फर्म तयार करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कमी फीस आहे। 11वी 12वीच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर पॉलिटेक्निक डिप्लोमाची फीस अतिशय कमी आहे। त्या ठिकाणी आपण पाहतो 11वी 12वीचे ट्युशन्स असतील किंवा खाजगी कोचिंग क्लासेस वारेमाप फीस आकारतात व त्यामधून निघणारं आउटपुट सुद्धा तेवढं काही इफेक्टिव्ह नसतं। तर या सर्व गोष्टीचा विचार केला तर आपण पाहू शकतो की पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाची फीस अतिशय कमी असते। अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य आहे, केवळ 3 वर्षात 100% नोकरीची संधी आहे। 11वी 12वी किंवा इतर कुठल्या जर कोर्सेसला तुम्ही गेले तर तुम्ही पाहू शकता की कोणत्याही प्रकारची नोकरीची हमी नाही आहे, परंतु पॉलिटेक्निकचा हा जर डिप्लोमा केला तर या ठिकाणी तुम्हाला 100% नोकरीची संधी आहे। त्यानंतर 10वीनंतर 3 व 12वीनंतर 12वी विज्ञान MCVC ITI नंतर केवळ 2 वर्षात ज्युनियर इंजिनियर होता येते, असा अतिशय सुंदर व जगातला सर्वात चांगला अभ्यासक्रम आपण ज्याला म्हणू तो म्हणजे डिप्लोमा इन पॉलिटेक्निक। त्यानंतर आहे उच्च शिक्षणासाठी देशात तसेच विदेशात शिक्षणाच्या भरपूर संधी आहेत। असं नाही की आपण देशामध्येच फक्त नोकरी करू शकतो, जर डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला डिग्री करण्यासाठी किंवा पदवी करण्यासाठी जर विदेशात जायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत। त्यानंतर सर्व प्रकारच्या शासकीय व खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत। गव्हर्नमेंटच्या ऑल डिपार्टमेंट्समध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, अगदी इरिगेशन असेल किंवा B&C असेल किंवा आणखी कुठल्या तुमच्या मेकॅनिकल इंडस्ट्रीशी रिलेटेड जे काही डिपार्टमेंट्स असतील, इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड असतील, BSNL आहे, अशा भरपूर काही फील्ड आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली नोकऱ्या मिळू शकतात। आणि या नोकऱ्या मिळवण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमा असणं आवश्यक आहे। तर हा डिप्लोमा पूर्ण करत असताना शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती, EBC, मायनॉरिटी इत्यादी सुविधांचा सहजरित्या लाभ घेता येतो, म्हणजे कोणत्याही प्रकारचं फायनान्शियल बर्डन न येता तुम्ही या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता व तुमचा डिप्लोमा अतिशय इफेक्टिवली तुम्ही पूर्ण करू शकता। तर धन्यवाद, तुम्हाला ही माहिती समजलीच असेल। अधिक माहितीसाठी तुम्ही आजच संपर्क करा 744-744-65-65 व 744-775-65-65 या नंबरवर आपण संपर्क करा। धन्यवाद।